सिंधुदुर्गातील काजू उत्पादक आणि काजू उद्योजकांची बैठक 15 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित केल्याचे जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काजू फळपीक विकास समिती स्थापन केली. या समितीत जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोपटे यांच्यासह 36 जणांचा समावेश आहे. काजू उद्योगासमोरील अडचणी व त्याकरिता आवश्यक कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी एक कृती आराखडा तातडीने बनवणे आवश्यक आहे. काजू फळपीक समितीसमोर सिंधुदुर्गातील काजू उद्योजक आणि काजू उत्पादकांच्या अडचणी ठामपणे मांडता याव्यात यासाठी या समिती सदस्यांची पूर्वतयारी बैठक 15 ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील काजू उद्योजक व काजू उत्पादकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केले. यावेळी अमित आवटे उपस्थित होते. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार काजू उद्योगाला 100 वर्ष झाल्यानिमित्त सिंधुदुर्गात आले होते आणि तेव्हा त्यांनी एक त्या मेळाव्यामध्ये शब्द दिला होता की काजू उद्योगातल्या अडचणीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी एका समितीचं गठन करून या विषयामध्ये महाराष्ट्र शासन काही ठोस उपाययोजना करेल त्यातनं. आणि त्याप्रमाणे पालकमंत्री दीपकबाई केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ 36 जणांची एक समिती तयार झालेली आहे आणि ही समिती काजू उद्योजक आणि काजू उत्पादक यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेऊन या समितीला काही ठोस अशा उपाययोजना सुचवणार आहेत. आणि या संदर्भातच भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार असतील, माजी आमदार अजित गोपटे आहेत, मी स्वतः अमित आवटे, आणखी चंद्रशेखर देसाई असे आम्ही या समितीमध्ये आहोत. तर आम्ही दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयामध्ये या संदर्भातले काजू उद्योजक आणि काजू उत्पादक यांची एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीमध्ये त्यांच्या अडचणी समजून घेऊन एक त्या समितीसमोर आम्ही अहवाल ठेवणार आहोत आणि त्यासाठी या बैठकीचं 15 ऑगस्ट रोजी आम्ही आयोजन केलेलं आहे.